माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी महायुती सरकारवरती नाराजी दर्शवल्यानंतर आता अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावरती निशाणा साधलेला आहे. छपरी लोक महायुतीमधून बाहेर फेकले गेले पाहिजेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा, अन्यथा शिवसेना म्हणून आम्ही बाहेर पडणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रवीण दरेकरांवरही निशाणा साधलाय. हे असे छपरी नेते येऊन अशा पद्धतीचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा जर वापरत असतील, ही भाषा फक्त आनंदराव अडसूळांच्याबद्दल नाही, ते शिवसेनेचे नेतेसुद्धा आहेत. हे एका पक्षाचे नेते जर स्वतःला महायुतीचे जर नेते समजत असतील तर महायुतीतून यांना बाहेर फेकले गेले पाहिजे, हे पुन्हा मी एकदा सांगतो आहे. आणि जर अशा पद्धतीचे हे छपरी जर या ठिकाणी युतीमध्ये राहणार असतील तर नक्कीच मग शिवसेना म्हणून आम्हाला बाहेर निघावं लागेल. कायद्यानी आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आपण सेशन कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही असं आपल्याला वाटलं तर आपण हायकोर्टात जातो, हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर आपण सुप्रीम कोर्टात जातो, आणि सुप्रीम कोर्टात जर मला वाटतं मला न्याय मिळत मी क्युरेटिव्ह पिटिशन त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर ज्या पद्धतीने फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी अर्धा तास आधी सुप्रीम कोर्ट अचानक आलं आणि ज्या पद्धतीने निकाल दिला गेला की हायकोर्टाला अधिकारच नाहीत, मग नक्की हायकोर्टाला अधिकार काय असं आम्हाला वाटतं आणि त्यात चुकीचं नाही आहे. प्रवीण दरेकरांबद्दल तुम्ही बोलूच नका. फॉर्म जेव्हा मागे घ्यायला गेलो जेव्हा सगळं सरकार विरोधामध्ये होतं तेव्हा आम्ही फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला मला विनंती केली. आम्ही सागरवर गेलो, तिघं आम्ही चौघं गेलो, त्या ठिकाणी शब्द दिला यांनी. 3-3 वेळा देवेंद्रजींनी विचारलं तुम्ही त्याला कॉप करून घेणार का? हो घेणार. त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या शब्दाला काय आम्ही फार जास्त किंमत देत नाही. प्रवीण दरेकर काय भारतीय जनता पार्टी नाही, त्या ठिकाणी वरचे वरिष्ठ नेते आहेत आणि ते नक्की त्यावर विचार करतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.